वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीत निश्चितपणे वाढ होणार आहे. मूळचा दलित समाज आणि मुस्लिम समाज एकत्र आल्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांची नातू आहेत, त्यामुळे दलित समाज त्यांच्या पाठीशी उभा राहू शकतो, तर MIMच्या पाठीमागे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात उभे राहण्याची शक्यता आहे आणि त्याचाच फटका सुशीलकुमार शिंदे यांना बसू शकतो. त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी परिस्थिती भाजपच्या बाबतीत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निश्चितपणे उभे राहणार का, हाच खरा सवाल आहे. असं झालं तर सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीत निश्चितपणे वाढ होणार आहे. चांगलं आहे ना, ज्यावेळी सगळ्या याद्या जाहीर होतील म्हणजे कॅन्डिडेट त्याचे माझंही नाव जाहीर होईल ना. सोलापूर आहे ना जाहीर केले, तुम्ही लोक विश्वास ठेवायला तयार नाही त्याला काय करू. सोलापुरातून लढणार तुम्ही लक्ष्मण मानेने जाहीरच केली त्याच्या आता अधिकृतरित्याने काय अजून आहे, त्यांनी जाहीरच केली आहे की मी सोलापूरमधनं लढणार आहे. ये यादी अशी की त्याच्यामध्ये जाहीर म्हटलं माझं नाव घे. मी जाहीर म्हटल्यानंतर आता सगळी बोलणी माने आणि अण्णाराव करतात आहेत. आता ते दोघ मी नाहीत ना, मी कुठे नाही म्हणतोय. पार्टीचा आदेश मानावा लागेल तेच तर. सोलापूरहून लढणार अजून मी असं म्हटलेलं नाही. कोण त्यांनी एकाच ठिकाणी नाही नाही इलेक्शन कमिशननी दोनच आता मर्यादा केलेली आहे. हा ते तिसरी त्यांनी दिली, जर इलेक्शन कमिशननी तीन मतदारसंघात लढण्याची परमिशन दिली तर आम्ही तिन्ही ह्याच्यामध्ये लढतो ना. पण कायद्याने अजून नाही आहे, कायद्याने तुम्ही पाहिजे तेवढ्या मतदारसंघात हे करू शकता. इलेक्शन कमिशननी फक्त दोन ऑर्डर काढलेली आहे, त्याच्या ऑर्डरला तशी काही महत्व नाही. उद्या सांगतोय ना मी, आता तरी पक्का आहे. उद्या काय होईल माहित नाही ते, म्हणून मी उद्या बोलतो ना काय त्याच्याबद्दलच्या. आता सात आम्हाला दिल्या ना यावेळेस, त्याच्यामुळे आवाज बी आता तर नाही ना. सहा मान्य करायला लागले ना, हळूहळू मान्य करतील ना, पचायला जरा वेळ लागतो ना काही गोष्टी. त्यांनी दिल्याप्रमाणे एकेका विभागामध्ये एक दिले, मुंबईमध्ये दोन दिल्यात.